स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, आत्ताच जी झेडपी भरती निघालेली आहे, तर त्या झेडपी भरतीचं आपण थोडक्यात वेळापत्र आज इथे पाहणार आहोत, परीक्षेचं वेळापत्र। तर बघा कसं असणार आहे, तर इथे आपल्याला दिलेलं बघा लेखी परीक्षेचं वेळापत्र, तर आपण इथे पाहणार आहोत लेखी परीक्षेचं वेळापत्र कसं असणार आहे आता निघालेलं झेडपी भरतीचा। तर बघा इथे तुम्ही पाहू शकता की इथे आपल्याला दिलेलं आहे पदनाम, म्हणजे जे पदं निघालेले आहेत त्या पदांचे इथं नाव दिलेलं आहे। बघा मी सोलापूरचं हे इथे घेतलेलं आहे, सोलापूर जिल्ह्यासाठीचं वेळापत्र कशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे ते इथे आपण घेतलेलं आहे फॉर्मॅट म्हणून। तर बघा आपल्याला इथे दिलेलं आहे, तर बघा पहिलं पद आहे कंत्राटी ग्रामसेवकसाठी, परीक्षेचा दिनांक बघा काय असणार आहे, तर परीक्षेचा दिनांक हा 12/1/2020 असणार आहे कंत्राटी ग्रामसेवकसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी। वेळ बघा परीक्षेची वेळ सकाळी 11 ते 12:30 असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा तात्पुरती पात्र अपात्र यादी जाहीर करणे 8/1/2020 रोजी तात्पुरती पात्र किंवा अपात्र यादी जाहीर होईल। त्यानंतर बघा हरकती सादर करण्याचा दिनांक इथे दिलेला आहे त्यांनी 9/1/2020 रोजी हरकती सादर करू शकाल तुम्ही। त्यानंतर बघा अंतिम पात्र अपात्र यादी जाहीर करण्याचा दिनांक दिलेला इथे 10/1/2020 अंतिम पात्र, ठीक आहे। त्यानंतर बघा उमेदवाराने हॉल तिकीट प्राप्त करून घेण्याचा दिनांक 11/1/2020 आहे, 11 तारखेला तुम्हाला हॉल तिकीट मिळेल, 12 तारखेला तुमचा इथे पेपर असणार आहे। त्यानंतर आपण दुसरं पदसाठी पाहणार आहोत, बघा दुसरं पद आपल्याला दिलेलं आहे इथे आरोग्य सेविका, आरोग्य सेविकेसाठी पण बघा तारीख तिचे पेपराचा दिनांक जो येतो 12/1/2020 आहे। त्यानंतर बघा आपल्याला दिलेली वेळ, तर वेळ बघा 11 ते 12:30 परीक्षेचा वेळ असणार आहे। त्यानंतर तात्पुरती पात्र अपात्र यादी जाहीर करण्याचा दिनांक 8/1/2020 आहे, हरकती सादर करण्याचा दिनांक आहे 9/1/2020, अंतिम पात्र अपात्र यादी जाहीर करण्याचा दिनांक आहे 10/1/2020 आणि हॉल तिकीट प्राप्त करून घेण्याचा दिनांक हा 11/1/2020 या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण पद क्रमांक 3 साठी पाहणार आहोत आरोग्य सेवक 40%। तर बघा आरोग्य सेवकसाठी परीक्षेचा दिनांक इथे देण्यात आलेला आहे काय 12/1/2020, वेळ बघा काय 11 ते 12:30 सकाळी, तात्पुरती पात्र अपात्र यादी 8/1/2020 रोजी जाहीर होईल, हरकती सादर करण्याचा दिनांक 9/1/2020 रोजी आहे, अंतिम पात्र अपात्र यादी जाहीर करणे हे बघा 10/1/2020 रोजी ती होईल अंतिम पात्र अपात्र यादी। त्यानंतर 11/1/2020 रोजी तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाणार आहे, ठीक आहे। आरोग्य सेवक 40%। आता आरोग्य सेवक 50% हंगामी फवारणीसाठी, बघा इथे परीक्षेचा दिनांक हा 12/1/2020 आहे, वेळ बघा सकाळी 11 ते 12:30 पेपर आहे। त्यानंतर बघा तात्पुरती पात्र अपात्र यादी ही 8/1/2020 रोजी जाहीर होईल, हरकती सादर करण्याचा दिनांक हा 9/1/2020 आहे, अंतिम पात्र अपात्र यादी जाहीर करणे 10/1/2020 रोजी व हॉल तिकीट बघा तुम्हाला 11/1/2020 रोजी मिळणार आहे, म्हणजे परीक्षेचा 1 दिवस अगोदर, ठीक आहे, सोलापूर जिल्ह्यासाठी। त्यानंतर आता आपण इथे पाहणार आहोत परिचरसाठी, बघा परिचरसाठी परीक्षेचा दिनांक हा 12/1/2020 आहे। आता वेळ बघा परिचर पदासाठी वेळ हा 2 ते 3:30 परीक्षेचा वेळ त्या ठिकाणी असणार आहे दुपारी। त्यानंतर बघा पात्र अपात्र यादी जाहीर करणे ही 8/1/2020 रोजी होईल, हरकती सादर करण्याचा दिनांक 9/1/2020 आहे व अंतिम पात्र अपात्र यादी ही 10/1/2020 रोजीची प्रसिद्ध होईल आणि हॉल तिकीट प्राप्त करून घेण्याचा दिनांक हा 11/1/2020 या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ठीक आहे, परिचर पदासाठी। आता आपण पुढचं पद पाहणार आहोत शिक्षण सेवक। तर शिक्षण सेवकसाठी बघा, शिक्षण सेवक पदासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की इथे परीक्षा घेण्यात येणार नाही, ठीक आहे, परीक्षा होणार नाही म्हणून परीक्षेचे तारीख पण नाही, परीक्षेचा वेळ पण नाही। आता पात्र तात्पुरती पात्र अपात्र यादी जाहीर होईल, ठीक आहे, ती 8/1/2020 रोजी होईल शिक्षण सेवकसाठी, हरकती सादर करण्याचा दिनांक बघा 9/1/2020 आहे। त्यानंतर अंतिम पात्र अपात्र यादी ही 12/1/2020 रोजी जाहीर होईल शिक्षण सेवक पदासाठी, अंतिम पात्र अपात्र यादी, ठीक आहे। अशा प्रकारे तुमची त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे सोलापूर जिल्ह्यासाठी। आपण इथे परीक्षेचं वेळापत्र बघितलेलं आहे, लेखी परीक्षेचं वेळापत्र। तर बघा मित्रांनो, तुम्हाला असेच जर पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे अपडेट्स जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लवकरात लवकर आमच्या चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नोकरीची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।